नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेतीमित्र 20 ला. भारतीय द्राक्षाची छाप जागतिक बाजारातही पडली आहे. हंगामाच्या प्रारंभीच भारतातून 39 कंटेनरमधून 225 मेट्रिक टन द्राक्ष युरोपकडे रवाना झाली आहेत. हेच प्रमाण गेल्या वर्षी 17 कंटेनर आणि 206 मेट्रिक टन इतकं होतं. याचं श्रेय अभ्यासू द्राक्ष उत्पादकांना जात आहे. सोयाबीन बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 75% अग्रिम रक्कम देण्याऐवजी शासनाच्या हमीभावानुसार 2720 रुपये दर द्यावा अशी मागणी उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे निवेदनसुद्धा दिलेलं आहे. साताऱ्यातील तारळी धरणाची पाहणी करण्यात आली. यात झालेल्या आणि प्रलंबित कामांचा अहवाल जलसंपदा मंत्र्यांना पाठवला जाणार आहे. यानंतर बैठक घेऊन उर्वरित कामांसाठी निधी दिला जाईल असं आश्वासन साताऱ्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलंय. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात एकनाथ उमाले या शेतकरी पुत्रानं छोटं JCB मशीन तयार केलंय. यापूर्वीही त्यानं ट्रॅक्टर बनवलं होतं. आर्थिक परिस्थितीमुळे आकाश उमाले या तरुणानं 10वीनंतर शिक्षण सोडून दिलं होतं. हे यंत्र पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. धान्याला मिळणाऱ्या अल्पदरांना शेतकरी चिंताग्रस्त असताना नागपुरात मात्र चक्क 10 ट्रक धान्य डंपिंग यार्डमध्ये टाकून दिल्याचं आढळलंय. उघड्यावर पडलेलं हे धान्य जनावरांनी खाल्ल्यास त्यांच्या जीवाला धोका संभवतो. यात मोठा धान्य घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नवनव्या वाणांचं झालेलं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास विलंब होतो. त्यासाठी इंदापूरच्या तरुणांनी फुले कृषी दर्शिनी हे मोबाईल ॲप तयार केलं. या माध्यमातून शास्त्रोक्त माहिती शेतकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या ॲपला मान्यता दिली आहे. अमरावती महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं कात टाकली आहे. हा विभाग मोकाट श्वान आणि गुरांना अटकाव करण्यात यशस्वी झाला आहे. त्याचबरोबर निर्बीजीकरणातसुद्धा तो यशस्वी ठरला आहे. आतापर्यंत 1200 अधिक मोकाट जनावरांना बंदिस्त करण्यात यश आलं, तर पशुपालकांकडून तब्बल 4 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनीच्या राम लांजेवारांसाठी त्यांची शेती हीच त्यांची प्रयोगशाळा ठरली आहे. त्यांनी 70 गुंठे शेतात भात आणि कापूस वाणात बदल करत प्रयोगशीलता जपली. सोबतच पोल्ट्री गोपावनात सुद्धा त्यांनी विविधता आणलेली आहे. साताऱ्याच्या विक्रम कदम या तरुणानं हंगामानुसार आंतरपिकं घेत प्रगती साधली आहे. स्वयंचलित ठिबक सिंचनातून त्यांनी शेती फायदेशीर केली. हवामानातील बदल आणि मार्केटचा अंदाज घेत त्यांनी कृषी क्षेत्रातील जोखीम कमी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. यंदा पाऊस उत्तम झाल्यानं कांदा लागवड क्षेत्रात वाढ होण्याची चिन्ह आहेत. यंदा गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 50,000 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीची चिन्ह आहेत. तेव्हा अति उन्हा उत्पादनामुळे 2017 सुद्धा कांदा शेतकऱ्यांना रडवण्याची भीती व्यक्त केली जाते. कॅशलेससाठीची ग्रास योजना अद्यापही ग्रामीण भागात पोहोचली नाही. परिणामी ग्रामीण भागात शेतसारा अजूनही रोखीतच गोळा केला जातोय. हे प्रमाण सुमारे 32 कोटींपर्यंत आहे. याचा विपरीत परिणाम महसूल गोळा करण्याच्या उद्दिष्टावर झालेला आहे. शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु कृषी खात्याच्या पारंपरिक धोरणानुसार शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून अवजार खरेदीची मुभा नाही. त्यामुळे कृषी अवजार खरेदी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. कोरोपना तालुक्यात अनेक सिमेंट कंपन्यांमुळे औद्योगिकरण वाढलंय. शिवाय परिसरात कोळसा खाण सुरू करण्यात आल्यानं काहींना रोजगार जरूर मिळाला, मात्र या क्षेत्रातील कापसाच्या पांढऱ्या शेत्या पुरत्या काळ्या झाल्याचं वृत्त आहे. पोषक आहार म्हणून जनावरांना त्यांच्या वजनाच्या 2% वाढलेला चारा, 6% हिरवा चारा आणि 3% 3 किलो पशुखाद्य दिवसाला द्यावं. धान्यापासून मिळालेल्या शिल्लक चुरी कोंडा साल यावर प्रक्रिया करून घरच्या घरी तयार करण्यात आलेलं युरोमील त्यांना द्यावाचा सल्ला पशुतज्ज्ञांनी दिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 28 सूतगिरण्यांना दिलासा मिळाला आहे. सूतगिरण्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बँकांच्या अर्थसहाय्यावर हमी आणि व्याज शासन देणार आहे. यामुळे डबघाईस आलेल्या सूतगिरण्यांना ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला। यात पीक विमा भरपाई रकमेच्या 50% रक्कम शासन देणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर महसूल विभागातर्फे हा आदेश अंमलात आणला जाणार आहे। दीव दमनच्या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूच्या संसर्गाची नियमित तपासणी नाशिकच्या अनेक पोल्ट्री फार्म्समध्ये करण्यात येणार आहे। शिवाय परराज्यातून आणि जगभरातून मानव स्थलांतरित पक्ष्यांवर पशुसंवर्धन विभागाची करडी नजर असणार आहे। लाखांदूर तालुका जंगलाने व्यापला आहे। यातच गेल्या काही दिवसांपासून गावात बिबट्याने शिरकाव करत पाळीव प्राण्यांची शिकार करणे सुरू केले। गेल्या 2 दिवसात बिबट्याने गावात 2 शिरून, 2 बोकड आणि सरा वासराची शिकार केली। या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। गव्हासाठी लाभदायक असलेली थंडी राज्यात सर्वत्र पडली आहे। परिणामी पुणे विभागात गव्हाच्या 1,72,000 हेक्टरपैकी 1,62,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्यात। चालू वर्षात गव्हाच्या 100% पेरण्या होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे। ग्रामीण भागातील एटीएममध्ये अद्यापही ठणठणात असल्यामुळे तिथली अर्थव्यवस्था पुरती कोडमडली आहे। याचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारावर झालाय। नोटाबंदीच्या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका टोमॅटो आणि कांद्यांच्या घाऊक बाजारांना दरांना बसलेला आहे। तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या। आपण पाहताय जय महाराष्ट्र, नमस्कार।